5 जून को मरकज की मोदी हुकूमत ने एक हुक्मनामा जारी करके किसानों को अपने माल को बेचने के लिए नए अहकाम जारी करते हुए ज़िला सतह पर कृषि उत्पन्न बाजार समिति के जरिए माल की खरीद व फरोख की पाबंदी से आज़ाद कर दिया है। इस फैसले के बाद किसान अपनी तैयार करदा फसलों को बेचने के लिए बाजार समिति में लाने के पाबंद नहीं रहेंगे। हुकूमत के इस फैसले से कृषि उत्पन्न बाजार समिति में खिदमात अंजाम देने वाले सैकड़ों मुलाजमीन की आमदनी कम हो गई है। इनकी आमदनी का जरिया किसानों के जरिए लाए गए माल को बेचने से हासिल होने वाला टैक्स और उनकी जानिब से दी जाने वाली मुख्तलिफ खिदमात का मुआवजे से हासिल होता है। हुकूमत की जानिब से इन्हें किसी भी तरह की ग्रांट नहीं दी जाती। अब जबकि किसान अपना माल बेचने इनके पास नहीं आएंगे, जिसकी वजह से कृषि उत्पन्न बाजार समिति से वाबस्ता मुलाजमीन बेरोजगार हो गए हैं। अपनी इसी बेरोजगारी के मसले पर रियासती हुकूमत को मुतवज्जा करने और कोई मुतबादिल हल निकालने का मुतालबा करते हुए कृषि उत्पन्न बाजार समिति नांदेड़ के दफ्तर के सामने इन मुलाजमीन ने एक रोजा हड़ताल और एहतजाजी धरना दिया। एहतजाज पर बैठे मुजाहरीन का मुतालबा है कि कृषि उत्पन्न बाजार समिति में खिदमात अंजाम देने वाले मुलाजमीन को बेरोजगारी से बचाने के लिए रियासती हुकूमत को पहल करते हुए इन मुलाजमीन को सरकारी मुलाजमतों में जम करके इन्हें माहाना तनख्वाह जारी की जाए। आज जे टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये 305 बाजार समिती आहेत, 3 वर्षापासून महाराष्ट्र राज्याकडे समिती नेमून समितीचा अहवाल दिलेला आहे संघटनेने, त्या अहवालावर आणखी ठोस निर्णय अशा मंत्रिमंडळाने घेतलेला नाही व 305 बाजार समितीच्या पैकी काही बाजार समितीची 10-10 वर्षापासून पगारी नाहीत मार्केट प्लेस नसल्यामुळं, कारण त्यांच्या बाजार समितीकडे स्तोत्रच नाही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळं, आणि या निर्णयामुळं केंद्र सरकारच्या की बाजार मार्केट रेटाच्या बाहेर जर माल गेला तर टोटल बाजार फीस बंद होणार व आमच्या टोटल कर्मचारी उपाशी राहणार, कुठल्याच बाजार समितीच्या म्हणजे इतर टोटल घटकावर याचा परिणाम होणार आहे, आम्हाला असो मापाडी असो कर्मचारी असो सर्व घटकावर। त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जसं तेलंगणा कर्नाटक केरळ इतर राज्यांमध्ये बाजार समितीचे कर्मचारी शासकीय सेवेत घेतलेले आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आम्हालासुद्धा महाराष्ट्रातील बाजार समितींना शासन सेवेत घ्यावं व महाराष्ट्राचा कायदा बाजार समितीचा कायदा हा शासन सेवेत घेतल्याच्यानंतर शेतकरी हितासाठी आम्हाला कठोर निर्णय घेता येतील व शेतकऱ्यांनासुद्धा याच्यापासून न्याय मिळेल व इतर घटकसुद्धा समाधानी होतील। जर महाराष्ट्र शासन जर एवढ्यावर जर तयार झालं नाही तर आमच्या महाराष्ट्र राज्य एक दिवस संपाचं काय महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटना पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणेच्या वतीनं आज केंद्र शासनाने 5 जुलै 2020 रोजी घेतलेला अध्यादेश, जो अध्यादेश की जे पारंपरिक बाजार समित्या होत्या, विद्यमान बाजार समित्या होत्या राज्यातल्या, की मार्केट यार्ड स्थापन करून मार्केट यार्डात विक्रीला परवानगी होती, शेतकरी एकत्र माल आणत होते, शासनानं अध्यादेश काढून की बगैर लायसन्सवाल्याला कोणालाही खरेदी विक्री करायला बाहेर मार्केट यार्डच्या बाहेर करायला परवानगी दिली आहे, त्यामुळं यार्डाचा विकास काम होणार नाही, कर्मचाऱ्यांना पगारी मिळणार नाहीत, हमाल मापाड्याच्या हाताला काम मिळणार नाही आणि शेतकऱ्याला पण न्याय मिळणार नाही, का तर शेतकऱ्याला जो आगाऊचा खर्च आहे काटाकडती इतर पट्टी, शेतकऱ्याला भाव पण योग्य मिळणार नाही, शेतकऱ्याची लुबाडणूक पण होणार आहे अशा व्यापाऱ्याकडून, तर त्या ह्या सगळा अध्यादेश मागं घेऊन हे बंद झालं पाहिजे सगळं, शासनानं कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून घेऊन बाजार समितीच्या विकास कामासाठी निधी व ठोस अनुदान द्यावं या मागणीसाठी बाजार समित्या व कर्मचारी संघटना यांच्या वतीनं आज लाक्षणिक उपोषण व एक दिवसाचा बंद पाळण्यात येत आहे, तर शासनाने यावर योग्य तो निर्णय घेऊन कर्मचाऱ्याला व बाजार समितीला न्याय द्यावा अशी राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं मागणी आहे।